सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या मूल तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या 15 जानेवारीला होत असून 2 ग्रामपंचायती अविरोध झाल्याने 35 ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाकरिता मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकी निमित्ताने निवडणूक होऊ घातलेल्या गावांमध्ये राजकीय धुमशान सुरू असून बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी तर काही ग्रामपंचायतींमध्ये तिरंगी चौरंगी लढत बघायला मिळत आहे. निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणुकीत भाग्य आजमिवणाऱ्या उमेदवारांनी सर्व राजकीय साहित्यांसह प्रचारात उडी घेतली आहे. पुढील 2 दिवस खुलेआम प्रचार होणार असून मतदानाच्या आदल्या दिवशी 14 जानेवारीला प्रचार बंद होणार आहे. एक मतदार आहे चिचाळा ग्रामपंचायतचा. या गावामध्ये आता येत्या 15 तारखेला ग्रामपंचायतची निवडणूक आहे. इथे वार्ड 4 आहेत आणि 4ही वार्डामध्ये काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि एक तरुण मुलांचं मंडळ आहे, एक ग्रामविकास आघाडी म्हणून, असं 4 पॅनल उभे आहे. आणि गावामध्ये शांत वातावरण आहे. अजूनही कुठल्याही प्रकारचं असं बाकी इतर ग्रामपंचायतप्रमाणे काही कलुषित वातावरण नाही. खेळीमेळीच्या वातावरणात चालू आहे सगळं इलेक्शन.